तुम्ही बघत रहा मुंबईचा वाघ न्यूज. आज आपल्यासोबत भीमा कोरेगाव लढ्यातील वकील मंगेश पवार साहेब आहेत. आज तुम्हाला माहित असेल की जेव्हा भीमा कोरेगाव दंगल झाली होती त्यावेळेस बरेच जे कार्यकर्ते होते त्यांच्यावर केसेस झाल्या होत्या, त्यांना बराच त्रास झाला होता. तेव्हा आपल्या मुंबईचे मंगेश पवार हे वकील यांनी त्यांची केस लढून त्या लढा देऊन त्यांना दोषमुक्त करण्याचं सगळ्यात मोठं काम केलेलं आहे. तर माझ्या बरोबर मंगेश पवार आणि अर्चना मॅडम आहेत. सर, तुम्ही सांगू शकता की तुम्हाला काय अडचणी आल्या? भीमा कोरेगावच्या ज्या केसेस ज्यावेळी दाखल झाल्या या 14 जणांवरती वगैरे, तर त्यावेळी अडचणी म्हणजे अशा प्रकारच्या आल्या की ह्या भीमा कोरेगावच्या केसेस पाठी घेण्यासाठी GRही पास झाला होता, परंतु त्या GRचा व्यवस्थितपणे वगैरे कुठल्याही अधिकाऱ्याने उपयोग न करता त्यांनी पोलीस स्टेशनला त्यांचे डायरेक्शन दिले की त्या जे 14 जण आहेत त्यांच्यावरती तुम्ही आरोपपत्र वगैरे दाखल करा, चार्जशीट फाईल करा आणि त्यांना पुढे कोर्टातूनच त्यांची सुटका होईल किंवा मग कोर्ट जे काय असेल ते भरून घेईल. म्हणजे स्वतःवरच जे त्यांना दिलेल्या ज्या काही गोष्टी होत्या त्या त्यांनी स्वतः पार न पडता वगैरे त्यांनी कोर्टावरती तर्पण दाखवून केल्या आणि त्यांच्यावरती त्या 14 जणांवरती केसेस दाखल करण्यात आला. आता दाखल केल्याच्यानंतर ज्या दिवशी चार्जशीट वगैरे फाईल झाली त्याच दिवशी आम्ही एक डिस्चार्ज ऍप्लिकेशनही कोर्टामध्ये फाईल केली. त्या डिस्चार्ज ऍप्लिकेशनचा संदर्भ आम्ही जे गव्हर्नमेंटने रिझॉल्युशन पास केलं होतं, मुख्यमंत्री साहेबांनी ज्या केसेस केलेल्या आहेत त्या काही अटी शर्तीद्वारे वगैरे पाठी करण्यात याव्या, याचे अधिकार ऍडिशनल सीपी दोन ऍडिशनल सीपी आणि सीपींना देण्यात आले होते. त्यांची एक प्रमुख कमिटी नेमून त्यांना इन्क्वायरी करण्यात येण्यात आली, परंतु त्यांनी काही न केल्यामुळे आम्ही त्याचा संदर्भ वगैरे आमच्या डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर दिला. तो दिल्याच्या नंतर आम्ही कोर्टालाही सांगण्यात आलं की हे डिस्चार्ज ऍप्लिकेशन जे फाईल केलेलं आहे ते आपण ह्या रिझॉल्युशनद्वारे आपण त्यांना डिस्चार्ज करू शकतो, पण कोर्टाने काय त्याच्यावर कन्सिडर केलं नाही. त्या अटी अशा प्रकारच्या होत्या की 10 लाखापेक्षा कोणत्याही वस्तूचं नुकसान झालेलं नाही पाहिजे, थेट पोलिसांवरती हल्ला नाही झाला पाहिजे किंवा कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही झाली पाहिजे. त्या तिन्ही अटींमध्ये हे 14 जणही बसत होते, परंतु कोर्टाने त्याची काही दखल न घेता पब्लिक प्रॉसिक्युटरवरती सोपवण्यात आलं. त्यानंतर मग आम्ही अशाच प्रकारे या केसेसमध्ये काही गव्हर्नमेंट सर्वंटही आहेत, त्या गव्हर्नमेंट सर्वंटना अनेक प्रकारे वगैरे केसेस दाखल असल्यामुळे वगैरे एअरपोर्ट ऑथॉरिटीमध्ये त्यांचे जॉब आणि त्यांना कामास वगैरे जाणं थोडं कठीण होत होतं. त्यामुळे मग आम्ही निश्चय केला की यातून काहीतरी पर्याय काढला पाहिजे. मग इतर जे विक्रोळी कोर्ट, मुलुंड कोर्ट, कुर्ला कोर्ट या ठिकाणी ज्या केसेस दाखल झालेल्या होत्या त्या दाखल झालेल्या आणि त्याच्यावरती काय निर्णय दिला असेल ते आम्ही फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतात. मग एके संडेचा तसा दिवस निवडून आम्ही पूर्णपणे ई कोर्टमधून पूर्ण फाइंड आउट वगैरे केलं. आम्हाला लक्षात आलं की कोर्टाने त्यांचे जे पब्लिक प्रोसिक्युटर आहेत त्यांच्या अधिवक्त्यांनी म्हणा त्या त्या पब्लिक प्रोसिक्युटरला डायरेक्शन दिलेले होते की तुम्ही या केसेस 321 CRPC या खाली वगैरे तुम्ही विड्रॉ करा. मग त्याच प्रकारचं आम्ही सर्टिफाय कॉपीज वगैरे मिळवल्या आणि त्या सदर कॉपीज वगैरे अंधेरी कोर्टमध्ये ज्या विलेपार्ले पोलीस स्टेशननी फाईल केलेल्या चार्जशीट होत्या त्या केसमध्ये वगैरे दाखल केले आणि कोर्टाला ते कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की साहेब इतर प्रकारचे इतर सेंट्रल लाईन जे आहे त्या प्रकारच्या कोर्टामध्ये वगैरे अशा केसेस वगैरे विड्रॉ करण्यात आले. तर आपण जर पब्लिक प्रोसिक्युटरला डायरेक्शन दिली अथवा पब्लिक प्रोसिक्युटरकडून जर काही माहिती घेतली तर बरं होईल, परंतु त्यांनी न काही साहेबांनी आम्हाला डायरेक्शन दिले की तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना किंवा त्यांच्या अधिवक्त्यांना वगैरे पत्र लिहा. त्याप्रमाणे पत्रव्यवहार केला, पत्रव्यवहारामुळे पण उत्तर न आल्यामुळे आम्ही पब्लिक प्रोसिक्युटरला परत विनंती केली तुम्ही प्रयत्न एकदा करून बघा, तुमच्या अधिवक्त्यांना वगैरे विचारून बघा काही होतं का. थोडासा वादविवाद करण्यात आला त्या ऍप्लिकेशनवरती, आर्ग्युमेंट वगैरे आर्ग्युमेंटचा पार्ट होता तो, कोटा पार्ट होता आर्ग्युमेंटचा पार्ट होता. मग त्यानंतर त्या लगेच 12 जून 2024 रोजी थोडासा आर्ग्युमेंटचा पार्ट झाल्याच्यानंतर 28 जून 2024 रोजी पब्लिक प्रॉसिक्युटर स्वतः मला फोन आला की आज मॅटर आहे आपल्या बोर्डवरती, मी तुम्ही लवकर आलात तर बरं होईल. म्हटलं मी ऑन दी वे आहे म्हणाल, तेही मला म्हणाले की मी थोडं उशीर लागेल मला, पण आले ते आणि त्यांनी लगेच आम्ही या सदर केलेल्या केसेस पाठी घेतो म्हणून असं एक पत्रक दाखल केलं आणि त्याच्यामुळे आम्ही जो प्रयत्न केला होता त्यामुळे आज ही 14 जणांमध्ये जी केसेस टाकले होते ते पूर्णपणे पब्लिक प्रोसिक्युटरनी पाठी घेण्यात आले. मग त्यांची निर्दोष करण्यात आली. मॅडम, आपण पण या केसांमध्ये वारंवार तुम्ही पण लढा दिलेला आहे आणि कोर्टामध्ये तुम्ही केस लढत तर थोडा अनुभव सांगू शकता. असं तर आता मी सध्या म्हणजे बऱ्याच काही दिवसांपूर्वी आली आहे आणि जॉईन झाली आहे सिनियर, पण त्यांच्या डायरेक्शन प्रमाणे त्यांनी जे सांगितले तर कशा प्रकारे मी काम करत गेली आणि त्यांना कोऑपरेट करत गेली. सगळ्यांच्या म्हणजे कोऑपरेशन आमचं काम झालेलं आहे. मग सगळे सिनियर मंगेश पवार आणि
समीर पवार असं सर समीर पवार ह्या दोघांच्या प्रयत्नाने सगळा हा एक केस सॉल्व झालेला आहे. तसेच सर आता 1 जुलै पासून जे आयपीसी कोड होत ते कुठेतरी न्यायसंहिता झालेला आहे, तर त्या न्यायसंहितामुळे येणाऱ्या कायद्यावर आणि जे याच्या पुढे जे कायदे होणार आहेत त्याच्यावर काय परिणाम होताना दिसून येणार आहे का? नाही, त्याच्यावरती असा परिणाम वगैरे होणार असं काही दिसून येत नाही, पण त्याचा जर अभ्यास वकिलांनी व्यवस्थितपणे वगैरे करून दिला तर ते आपल्या अशिलांना म्हणा किंवा आपल्या आपण त्याच्यासाठी केस लढणार आहोत त्यांच्यासाठी वगैरे उपयोगात येईल. आणि आम्ही परसप्रमाणे वगैरे 1 जुलै पासून त्याचा अभ्यास वगैरे ते आचरणात पण आणलेले आहेत आणि त्याचा अभ्यासही पूर्वीपासून एक महिना अगोदर पासून सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे तो थोडं सुरुवातीला कठीण जाईल, कारण इतक्या वर्षाचा काळ जो होता आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट करताना LLB चं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करताना तो IPC आणि CRPC जो होता तो तोंडपाठ झालेला होता जवळजवळ, पण आता हा जो BNSS वगैरे आहे तो थोडासा तोंडपाठ होण्यासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी थोडा कठीण जाईल, पण म्हणतात ना मुश्किल नाही आहे ते होऊ शकतं ते व्यवस्थितपणे. धन्यवाद. मी कॅमेरामॅन जितू कुमार सोबत अशोक कांबळे.